आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची उत्साह सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून सांगता. शिरोळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीनं गेले 9 दिवस सुरू असलेल्या दुर्गामातेची आज उत्साह सांगता झाली. शिरोळ येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात येतं. दौडीमध्ये शेकडो लहान मुलांसोबत तरुण तरुणी सहभागी होत 9 दिवस राष्ट्रभक्तीचा जागर करतात. रावसाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली घटस्थापनेच्या दिवशी या दौडीचा प्रारंभ होतो. यानंतर 9 दिवस शिरोळ शहरातील विविध भागातून शिवरायांचं नामस्मरण करत ही दौड केली जाते. दौडीची सांगता विजयादशमी दिवशी होते. आज विजयादशमी निमित्त गेले 9 दिवस सुरू असलेल्या दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार उल्हास पाटील म्हणाले, वैभवशाली शक्तिशाली देश निर्माण करायचा असेल तर शिवरायांपर्यंत भयमुक्त आणि सशक्त समाज निर्माण करावा लागेल. शिवाजी संभाजी राजांप्रमाणे जगावे लागेल, लढावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी संघर्ष सुरू करून आपल्या आदर्श चारित्र्यातून प्रेरणा दिली. या प्रेरणेतूनच धर्मवीर संभाजी, पेशवे तसेच अनेक स्वातंत्र्यवीरांनी इतिहास निर्माण केला. छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी हे राष्ट्रीय महामंत्र असून या महामंत्राचा जप करत आपण इतिहास निर्माण करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे मत आमदार उल्हासदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. आजच्या दौडीमध्ये ध्वज, मशाल, तलवारधारक आणि प्रत्येकांच्या डोक्यावर भगवा फेटा, टोपी, पांढरा सदरा, अनवाणी अशा पोशाखात शेकडो तरुण सहभागी झाले होते. ध्वजाचे पूजन डॉक्टर अभिजित माने व शहाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी चौकातून दौडीस सुरुवात झाली. दौडीचे स्वागत करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती तर ठिकठिकाणी औक्षण करून दौडीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी आमदार उल्हास पाटील, अनेक मान्यवर, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यासह शेकडो स्त्री पुरुष, तरुण तरुणी, लहान मुले आणि शुभक्त उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. दसऱ्याच्या दिवशी दुर्गामाता दौडीसाठी मला आज बोलवण्यात आलं. सगळ्यात प्रथम मी चुडुमुंगे साहेबांचं, बॉस काकांचं मी धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी मला या दौडीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. आणि गेली 20-25 वर्षे दुर्गामाता दौड ही सातत्याने दरवर्षी भरवतात ते. या दौडीमागचा उद्देश आपण सर्व छोट्या मुलांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण इथून पुढं आपल्या जे नवीन जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं फार आक्रमण व्हायला लागलं. आपली जी जुनी आपला जो इतिहास आहे तो थोडा बहुत विसरला चालला आहे असं मला वाटतं. आणि या दौडीमागचा हेतू आहे की आपला जो देदीप्यमान इतिहास आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं जो आपल्याला इतिहास लाभलेला आहे त्याची आपण प्रेरणा बाळगावी. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपण कार्य करावं. कुठून दुर्गा माता दौडीच्या निमित्ताने ज्यांनी 9 दिवस अहोरात्र कष्ट घेतले ते सर्व आपण लहान थोर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी दोस्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सीमोल्लंघनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सीमोल्लंघन दसऱ्याला केलं जातं आहे आणि या सीमोल्लंघनाच्या पूर्वी
9 दिवस दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते. दुर्गा म्हणजेच भवानी माता. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सुद्धा देवीचं रूप मानलं जातं आणि या देवीची आराधना करावी. 9 दिवस शांतपणानं आदर्श अशा पद्धतीचा चांगला मार्ग डोक्यामध्ये घ्यावा, स्त्री शक्तीची आराधना करावी आणि त्यानंतर सीमोल्लंघन करावं अशा पद्धतीची पूर्वापार प्रथा आहे. आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊंनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण करत असताना तिथंसुद्धा स्त्री शक्तीची आराधना केली गेली. भवानी मातेची आराधना करून जे काय या सामान्य लोकांच्याकरता करता येईल एवढं मोठं स्वप्न त्या मातेनं बघितलेलं होतं आणि ते कृतीमध्ये उतरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झालं. व्हिएतनामसारख्या छोट्या देशाला सुद्धा युद्धातला बारकावा शिकण्यासाठी शिवरायांचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं. अशाच पद्धतीचा दैदीप्यमान इतिहास शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये त्या काळात घडला. मागत असते की माझ्या कुटुंबाला स्थैर्य लाभू दे, सुख लाभू दे, ऐश्वर्य लाभू दे. हे आपलं घरगुती नवरात्र असते, आपण आपल्या कुटुंबासाठी करत असतोय, पण आपल्या देश देव धर्मासाठी त्या काळी जिजामात्यांना सुद्धा नवरात्र केलं होतं आणि त्यांनी निश्चितच तुळजाभवानीकडे असं मागितलं असेल. कारण का त्यावेळेची परिस्थिती अशी होती की पाचशे पाचशेचं आपल्यावर आक्रमण होतं. त्याच्या अगोदर 700 वर्षे आपल्या महाराष्ट्रावर आणि पूर्ण हिंदुस्थानवर परकीयांचं आक्रमण होतं. कुठेही स्वतः स्वाभिमान आणि आपली भूमी शिल्लक नव्हती की ती हिंदू म्हणून आपण ताटमानेने जगू शकू. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिजामाता गरोदर होत्या आणि शिवनेरीवर महाराज त्यांच्या पोटात हळूहळू वाढत होते. अशा परिस्थितीत जिजामातांनी नवरात्रात दुर्गा मातेकडे निश्चितच असं मागितलं असेल की मला ह्या सगळ्या अशा परिस्थितीतून बाहेर काढणारा पुत्र जन्माला येऊ दे आणि तो आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करू दे. जिजामातेंच्या त्या आर्त तळमळीनुसार पुढं आपले महाराज जन्माला आले आणि त्यांनी 12व्या वर्षी शपथ घेतल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत महाराज न थकता न थांबता न डगमगता या सबंध पाचशेच्या विरोधात त्यांनी बंड पुकारून आणि आपल्या मावळ्यांना गोळा करून शक्ती उभी केली आणि या दुर्गा मातेच्या आशीर्वादानं महाराजांनी शत्रूंचा निपात केला आणि अखंड हिंदुस्थान आपला आपण ताटमानेनं आजपर्यंत महाराजांचं नाव घेऊन आज राहतो आहोत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण ही दौड काढण्याचा उद्देश असा आहे की आज सुद्धा आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. सगळीकडून आपल्यावर आक्रमण होत आहेत, सगळीकडे बलात्कार होत आहेत, अनाचार वाढलेला आहे, तरुणांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी दुर्गा माता दौड हा अत्यंत एक प्रभावी मार्ग आहे. यातून आपण तरुणांना तेच शिकवतोय की शिवाजी महाराजांनी शपथ घेतल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत जसं आयुष्य जगलं मृत्यूच्या जिभेवर शेवटपर्यंत, तसंच आपण पण धगधगतं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी. शिवाजी महाराजांच्या रक्तातली धग, आग, रग, उसळी, त्यांचं चारित्र्य, त्यांचं धडाडीपणा हे सगळं आपल्यात कुठंतरी यावं. सगळ्या आपल्याला व्यायामची आवड लागावी, दुर्गा मातेची उपासना करावी, यासाठी आपण ही दौड करतोय. यामध्ये आपला कुठलाही दुसरा उद्देश नाही आहे. या उदात्त हेतून आपण ही दौड संपन्न केली गेली 9 दिवस. आपण सर्वजण या भावनेनं अत्यंत उदात्त भावनेनं सगळेजण दौडीत सहभागी झाला, सर्वांचा आभार आहे.